हेलो फ्रेंड्स, वेलकम टू टेस्टी ट्रीट्स बाय राधिका। आज मी बनवणार आहे एक अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा पदार्थ, जो की भरपूर प्रोटीन भरपूर आयननी युक्त आहे। मी बनवणार आहे पेसरट्टू, म्हणजे हिरव्या मुगाचे डोसे। त्याच्यासोबत बनवणार आहे ऑल टाइम फेवरेट अशी नारळाची चटणी, जी इडली डोसा वडा कशासोबत पण जाऊ शकते। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। चला बघूया रेसिपी। मस्त हिरवे हिरवे असे गरमा गरम पौष्टिक पेसरट्टू मुगाचे डोसे खाण्यासाठी तयार आहेत। हे बघा, इथे मी घेतलेत भिजवलेले हिरवे मूग, घेतलाय पालक, जिरं, मीठ, हिरव्या मिरच्या आणि आल्याचे तुकडे। रात्रभर भिजवून घेतलेले हिरवे मूग आहेत, किंवा कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला मूग भिजवायचे आहेत। त्याच्यासोबत मी घालणार आहे पालकाची पानं। मुगामध्ये भरपूर प्रोटीन आणि पालकामध्ये भरपूर आयन म्हणजे लोह असतं। पालक स्वच्छ धुवून फक्त पानं घेतली आहेत। घालायचे जिरे 1 छोटा चमचा, हिरवी मिरची, मी हे कमी तिखट मिरच्या घेतल्या, तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। घालायचे आल्याचे तुकडे आणि याला आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। हे बघा, व्यवस्थित पसरेल इतकं स्मूथ असं हे मिश्रण झालं पाहिजे। इथे मी आधीच थोडं मिश्रण वाटून घेतलं होतं, त्याच्यात हे मिश्रण घालून घेत आहे। हे व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि याला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ आंबवायची गरज नाही आहे। एकीकडे आता तवा तापत ठेवूया। तवा तापेपर्यंत करूया चटणीची तयारी, नारळाची चटणी। त्यासाठी लागेल ओला नारळ, आलं, मिरची, लिंबू, साखर, जिरं, मीठ आणि फुटाणा डाळ। आता एक मिक्सरमध्ये बारीक नारळाचे तुकडे करून घेतले आहेत, त्यात घालायची आहे मिरची चवीप्रमाणे, घालायचे आल्याचे तुकडे, डाळव किंवा पंढरपुरी डाळ, जिरं 1/2 छोटा चमचा, साखर 1/2 छोटा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ। आता याच्यात थोडा लिंबू पिळून घेणार आहे। ही चटणी इडली डोसा वडा कशाही सोबत खूप छान लागते। ही चटणी छान वाटून घेतली आहे, अगदी बाहेर मिळते तशीच होते छान। तुम्हाला आवडत असल्यास त्याच्यात कोथिंबीर पुदिन्याचाही वापर करू शकता, त्यांनी एक वेगळी छान चव येते। इथे मी चटणीसाठी फोडणी करते आहे। ही फोडणी ऑप्शनल आहे, पण यांनी खूप मस्त होते चटणी। फोडण्यात मी घेतलं आहे तेल, त्याच्यात घालणार आहे थोडी मोहरी। मोहरी छान तडतडली की मग त्याच्यात घालणार आहे उडदाची डाळ 1 छोटा चमचा। उडदाची डाळ लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यात घालायचं आहे कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची आणि गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपण चटणीवर घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीत ही युनिव्हर्सल अशी नारळाची चटणी तयार आहे। इकडे तवा पण तापला आहे। घेतलेलं मिश्रण तव्यावर व्यवस्थित आपल्याला पळीने पसरून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी आपल्याला याला ॲड करायचं आहे, लागेल तसं। हे व्यवस्थित पसरलं पाहिजे, इतपत ते सैल असावं। व्यवस्थित पसरवून झालं की बाजूने तेल सोडायचं आहे। यांनी छान खरपूस असा डोसा तयार होतो। 2-5 मिनिटातच छान असा डोसा तयार आहे। तुम्ही रंग बघू शकता, पालकाने डोसाला रंग खूप सुंदर आलाय। यांनी डोसा अजून पौष्टिक तर झालाच आहे, पण तो खूप सुंदर पण झाला आहे। माझा पहिला डोसा तयार आहे। अशाच पद्धतीत अजून एक मी डोसा घालून घेत आहे। हा पण छान कुरकुरीत झाला आहे, खालून व्यवस्थित खरपूस झाला आहे। याला आता आपण सर्व करून घेऊया। गरमागरम मुगाचे डोसे म्हणजेच पेसरट्टू नारळाच्या चटणीसोबत खाण्यासाठी तयार आहेत।